क्रिसमस केक करण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे। हे फ्रेश ऑरेंज ज्यूस आहे आणि त्यासाठी इथे मी ड्राई नट्स घेतलेले आहे। यामध्ये बदाम, अक्रोड, काजू, मनुके आणि टूटी फ्रुटी। ड्राई फ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीने आणखी वाढवू शकता, मी एवढेच घालणार आहे। तर हे सगळे ड्राई फ्रूट्स आपण एक एक करून या ऑरेंज ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊयात। सर्व ड्राई फ्रूट्स आपले घालून झालेले आहेत। हे असंच आपल्याला एक तासभर यामध्ये भिजत ठेवायचे, जेणेकरून हे ड्राई फ्रूट्स सगळं ऑरेंज ज्यूस ॲब्झॉर्ब करून घेतील। ड्राय नट्स आपले सोक होत आहेत, तोपर्यंत आपण कॅरमलाइज बनवून घेऊया। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये अर्धा कप साखर घालून घेते। ही साखर आपल्याला हलवायची नाही आहे, अशीच कॅरमलाइज करून घ्यायची आहे। मीडियम गॅसवर आपल्याला हिला कॅरमलाइज करायची। एक दोन मिनिटाने तुम्ही पाहू शकता साखर आपली कॅरमलाइज झालेली आहे। पूर्ण वितळून द्यायची आपल्याला, डार्किश ब्राऊन कलर येतो आपल्या साखरेला, तो कलर हवाय आपल्याला। आपली साखर पूर्णपणे कॅरमलाइज झालेली आहे। या टायमिंगला आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि अर्धा कप साखरेला आपण अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालताना हळूहळू घालायचं आहे, उडण्याची शक्यता असते। हे अर्धा कप पाणी आपल्याला पूर्ण घालून घ्यायचे, हळूहळू घालून घ्यायचे। अर्धा कप पाणी पूर्ण घालून झालेलं आहे। गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आणि 5 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया। 1-2 मिनिटं उकळी काढायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला। तर गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला असं थंड करायला ठेवून देऊयात। मला आपलं थंड होतं आहे, तोपर्यंत आपण पॅन गॅसवर ठेवून झाकण लावून याला प्रीहीट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। मला आपलं थंड होतं आहे, तोपर्यंत आपण तयारी करून घेऊया। या बॉलमध्ये मी 1/4 कप दूध घेतलेलं आहे। त्यामध्ये 1/4 कप ऑइल घ्यायचं, त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे। हे मिक्स करून झाले आपलं, तर आता त्यामध्ये आपण चाळणी ठेवून त्यामध्ये 1 कप मैदा, 1/2 कप मिल्क पावडर, 1/2 कप चाळून घेऊयात। मैदा आणि मिल्क पावडर चाळून झाल्यावर इथे मी दालचिनी पावडर घेतली आहे 1 चमचा, 1/2 चमचा वेलची पूड आणि थोडीशी वेलदोड्याची पूड। हे सर्व आपल्याला चाळून घ्यायचे। सर्व चाळून झाल्यावर या छान मिक्स करून घेऊयात। छान आपलं मिक्स झालेलं आहे। यामध्ये आता आपण जे आपले ड्राय नट्स सोक करून ठेवले होते ते घालून देणार आहोत। ज्यूस सोबतच घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। आपले छान ड्राय नट्स सुद्धा मिक्स करून झालेले आहेत। आता आपण या टायमिंगला आपण जे कॅरमलाइज बनवून घेतलं होतं ते हळूहळू यामध्ये
घालून घेणार आहोत। छान मिक्स करून घेऊया। कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्ही, इतपत आपल्याला हवी आहे। आता जेव्हा आपण ड्रायनट्सचा केक बनवतो त्या टायमिंगला आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा शेवटी घालतो, त्यामुळे आता आपण या टायमिंगला यामध्ये बेकिंग पावडर घालून घेणार आहोत। तर इथे मी चाळणी ठेवली आहे, त्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चवीपुरतं मीठ, हे चाळून घेऊन छान मिक्स करून घेऊया। छान मिक्स करून झालंय आपलं, आता मी केक टिनमध्ये ओतून घेणार आहे। मी केक टिन अगोदरच तयार करून ठेवला होता, आता मी हे बॅटर यामध्ये ओतून घेते। बॅटर ओतून झालेलं आहे आपलं, थोडंसं आपण टॅप करून घेऊयात। आणि हा माझा पॅन गरमच आहे, त्यामध्ये ठेवून देऊयात। आणि गॅसवर आपल्याला 45 मिनटं बेक करून घ्यायचं आहे। 20 मिनटं झाल्याच्या नंतर आपण यामध्ये ड्रायनट्स घालून घेणार आहोत। आपण पहिलेच ड्रायनट्स घातलेले नाही आहेत, कारण की केक बेक होताना तो आतमध्ये जाण्याची शक्यता असते, त्यामुळे 20 मिनटानंतर मी ड्रायनट्स यावर घालून घेते। पुन्हा झाकण लावून याला आपण बेक करून घेऊया। 45 मिनटं झाल्याच्या नंतर मी एकदा चेक केलं तर मला थोडासा मध्ये कच्चा वाटला, तर मी पुन्हा 5 मिनटं वाढवून त्याला बेक करण्यासाठी ठेवून दिलं होतं। आता पूर्ण 50 मिनटं झाल्याच्या नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपला केक तयार आहे। तुम्ही पाहू शकता टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे। तर याला आपण असंच थंड करायला ठेवून देणार आहोत। केक आपला पूर्णपणे थंड झालेला आहे, आता आपण त्याच्या कडा सोडवून घेऊयात। आणि त्याला प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेऊया। बटर पेपर काढून घेऊयात आपण। साईडचं देखील बटर पेपर काढून घेऊया। छान तयार झालाय आपला राईस क्रिसमस केक, तुम्ही पाहू शकता अगदी स्पॉन्जी झालाय। ब्राउनिश कलर हा आपल्या आपण जे कॅरमलाइज बनवलं होतं त्याच्यामुळे आला आहे ना। आता मी तुम्हाला कट करून दाखवते। भरपूर ड्रायनट्स असल्यामुळे हा अगदी पहा आतमध्ये किती ड्रायनट्स भरपूर दिसत आहेत। मस्त जाळी पडली याला, पाहू शकता अगदी स्पॉन्जी झालाय। बेकरी स्टाईल झालेला आहे। दालचिनी आणि मिल्क पावडर याच्यामुळे याला छान टेस्ट येते, बेकरीसारखी टेस्ट येते। तुम्हाला जर माझा हा क्रिसमस केक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।